नमस्कार मित्रांनो आपण अनेक वेळा ऐकतो की शुगर घेऊ नका कॅलरीज जास्त खाऊ नका फॅट खाऊ नका पण हे असे जे ढोबळ स्टेटमेंट्स केले जातात हे प्रत्यक्षात याचा प्रॅक्टिकल अर्थ काय असतो हे बऱ्याच लोकांना कळत नाही आणि हे एक संस्कृती आपल्या घरांमध्ये दिसून येते की काही घरांमध्ये खूप गोड पदार्थ खाल्ले जातात काही घरांमध्ये त्याबद्दल अवेअरनेस असतं काही घरांमध्ये खूपच जास्त नॉनव्हेज खातात खूप लोक काही तिखट पदार्थ खातात किंवा खूप जास्त मीठ टाकून खातात ते वेगवेगळे त्या घरातलं एक कल्चर असं म्हणता येईल खाद्यसंस्कृती म्हणता येईल मी लहानपणी माझ्या घरात वाढलो तर आमच्याकडे खूप गोड खायची एक संस्कृती होती म्हणजे येऊन जाऊन मला आठवतं की मी साखर खायचो किंवा गुळ खायचो आजही मला ती सवय आहे पण मी आता साखर बंद केली आणि अदनबद्धन गुळ खातो किंवा काही आनंदाचा प्रसंग झाला की पेढे लाडू बर्फी करायची किंवा घरी गोडदोड करायचं मिठाई आणायची तर आपल्याला अशी गोडधोड खायची प्यायची सवय असते काही घरांमध्ये आणि मी तशाच एका घरातला आहे माझ्या घरामध्ये माझे दोन मुलं जे आहेत मोठा आम्ही इकडे वाढवला सुरुवातीला त्याला आणि लहान लहान असतानाच त्याला भारतात नेलं तर त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये फरक आहे मोठ्याला तुम्ही कुठलाही भाजीपाला कुठलेही फळं अगदी असं हेल्दी काहीतरी सालाड मिक्स करून दिलं की तो खातो आणि लहानाला मात्र ते खावसं नाही वाटत त्याला फोर्स करावा लागतो तर ही संस्कृती जी आहे ती आपल्या जन्मापासून आणि जेव्हा विनिंग सुरू होतं म्हणजे दुधाचं आपण जेव्हा अन्न द्यायला लागतो मुलांना तेव्हापासून ही सुरू होते तर ते फार महत्वाचं असतं ती विनिंग प्रोसेस जी असते दुधावरून अन्न बाहेरचं खाऊ घालणं या प्रसंगी मुलांना जी चव डेव्हलप होते जी चटक लागते जिभेला ती मग पुढे आयुष्यभर ती त्रास देते आणि मला देखील त्याचा त्रास होतो मी अनेकदा काही पदार्थ खायला घेतो आणि माझा मोठा मुलगा जो आहे तो खूप यातात जाणकार आहे तो म्हणतो पण डॅड याच्यातनं हाव आर यू गोईंग टू गेट प्रोटीन्स धिस इज ऑल शुगर धिस इज अ सॅच्युरेटेड फॅट असं तो मला वॉर्निंग देतो आणि मग मी सजग होतो माइंडफुल होतो आणि मी पण त्याने सावरतो मला त्याचा फायदा होतो तर मी तुम्हाला थोडक्यात आता या फॅट आणि या, या, या सगळ्या गोष्टींविषयी सांगतो प्रॅक्टिकल गोष्टी सांगतो तर ओव्हरऑल दोन अडीच हजार कॅलरीज आपल्याला दिवसभरात हव्या असतात तुमच्या वजनाप्रमाणे पण या कॅलरी मोजत बसण्यात काय अर्थ नसतो मित्रांनो आपल्याला हवं तेवढं अन्न घ्यायचं पोट अगदी फुगेपर्यंत तट्ट फुगेपर्यंत खायचं नाही त्याच्या आतच थांबायचं हेल्दी वाटलं पाहिजे तर ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या न्यूट्रिशनवर हेल्थवर ॲडवाईज करतात त्यांच्या सल्ल्यानुसार आपण बॅलन्स डायट घेतला पाहिजे म्हणजे बा आपल्या खाण्यामध्ये भाजीपाला धान्य कडधान्य शेंगा फळं नॉनव्हेज दुग्धजन्य पदार्थ याचा एक बॅलन्स असला पाहिजे कुठलाही एका गोष्टीचा अतिरेक नको त्यात भारतात आपल्याला खरं तर या सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध असतात बऱ्यापैकी आणि त्यात थोडंसं जर अंडी दूध आणि नॉनव्हेज जर ऍड केलं तर आपल्याला प्रोटीन्स आणि हे जे विटामिन बी कॉम्प्लेक्सेस जे कमी मिळतात इतर व्हेजिटेरियन लोकांना ते देखील करता येतात तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्हाला हे कॉम्बिनेशन ऑफ व्हेजिटेबल्स फ्रुट्स वेगवेगळे धान्य कडधान्य मिलेट्स बाजरी ज्वारी गहू ओट हे सगळं व्यवस्थित लक्षपूर्वक खाल्लं पाहिजे नाहीतर मग बी ट्वेल डेफिशियन्सी होते किंवा प्रोटीन कमी पडतात तर हे आपण बघितलं पाहिजे तर इन जनरल आपण आपली जी कॅलरी इंटेक आहे त्याचा कॅलरी इंटेकमध्ये दे लेस दॅन टेन पर्सेंट हा फ्री शुगर असला पाहिजे म्हणजे फ्री शुगर म्हणजे कशी की साखर किंवा ज्युसेस किंवा गोडधोड अन्न पदार्थ यांच्या माध्यमातून जी आपल्याला फ्री शुगर मिळते ही लेस दॅन टेन पर्सेंट इंटेक असला पाहिजे फॅट जे आहे आपलं त्याचं टोटल कॅलरीच्या लेस दॅन थर्टी पर्सेंट एनर्जी ही फॅट्समधून आली पाहिजे आणि सॉल्ट जे आहे मीठ ते आपण पाच पेक्षा जास्त इन जनरल दिवसभरात खाऊ नये पाच ग्राम म्हणजे जो चहाचा छोटा चमचा असतो तो, तो एक त्याच्यापेक्षा जास्त मीठ घेऊ नये आणि फायबर्स असले पाहिजेत भाजीपाला कच्चा किंवा शिजवलेला फळं असले पाहिजेत आपल्या जेवणामध्ये चारशे ग्रामपेक्षा जास्त फळं आणि भाजीपाला यांचं कॉम्बिनेशन असलं पाहिजे आता याच्यामध्ये बटाटे रताळ वगैरे हे जे स्टार्ची जे आहेत भाजीपाला फळाचे प्रकार फळभाज्यांचे हे वगळता असलं पाहिजे नाहीतर एखादा चारशे ग्रामचे बटाटे खाईल आणि म्हणेल की माझा झाला आजचा कोटा पूर्ण तर तसं नाही वेगवेगळे वे पदार्थ आपल्या परिसरात जे येतात आपला भाजीपाला पिकतो सी ज्या मध्ये जे फळं येतात भाज्या येतात ते आपण खाल्लं पाहिजे येत तर आवर्जून आपण ते मिळव मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे आता फॅटबद्दल थोडक्यात आपण माहिती घेऊया अनसॅच्युरेटेड फॅट जे आहेत ते मुख्यत्वे मासे नट्स बोकॅडो सूर्यफूल सोयाबीन ऑलिव्ह यासारख्या पदार्थांमधून आपल्याला अनसॅच्युरेटेड फॅट्स मिळतात तेव्हा यांचा इन आ, समावेश आपल्या जेवणामध्ये नियमित असला पाहिजे मित्रांनो दुसरं जे आहे ते सॅच्युरेटेड फॅट्स याचं आपण कमी सेवन केलं पाहिजे म्हणजे करूच नाही असं नाही तर लेस दॅन टेन पर्सेंट याच्यातनं आपल्याला एनर्जी दिवसाची मिळाली पाहिजे हे म्हणजे दुग्धजन्य पदार्थ दूध क्रीम्स नारळ मटन आणि घी यासारखे फॅट जे आहेत हे सॅचुरेटेड फॅट आहेत यांचं या कमी सेवन करावं ट्रान्सफॅट जे आहेत हे बेकरी प्रॉडक्ट्समध्ये आहेत कुकीज बिस्किट्स आणि हे जे वेगवेगळे बेकरी प्रॉडक्ट्स असतात इन्क्लुडिंग पिझ्झा पॅक केलेले फूड जे आहेत वेगवेगळे रेडीमेड uh, जे मिळतात आणि प्राणीजन्य पदार्थ याच्यामधून ट्रान्सफॅट मिळतात हे कमी केलं पाहिजे याच्यातलं सुद्धा आपण सेवन याचं सुद्धा तळण्याचे पदार्थ कमी खाल्ले पाहिजेत आणि तळावंच लागलं आपल्याला ला, तर सूर्यफूल सोयाबीन रॅप्सिड ऑइल किंवा सफ्लावर ऑइल यासारखे ऑइल्स वापरले ऑलिव्ह ऑइल तर हे जास्त हितकारक राहील कारण याच्यामध्ये पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स जास्त असतात ते हितकारक असतात दुधाचे पदार्थ जर घेणार असाल तर फॅट रेड्यूस म्हणजे स्किम सेमी स्किम यासारखे रेड्यूस्ड फॅट पदार्थ घेतले तर ते जास्त चांगले प्राणीजन्य पदार्थांचं जेव्हा मटन किंवा इतर तुम्ही प्राणीजन्य पदार्थ खाल तेव्हा त्यातली चरबी जर बाजूला काढता आली जी स्किन खाली असते किंवा वेगवेगळ्या अवयवांमध्ये असते तर ते जास्त हेल्दी आपल्याला होऊ शकतात शुगर्स ज्या आहेत मित्रांनो त्याबद्दल शुगर ह्या नैसर्गिकरित्या मिळतात आणि कृत्रिम शुगर पण आपल्याला मिळतात वेगवेगळ्या ड्रिंक्समधून ज्या त्याच्यामध्ये शुगर, त्या शुगर टाकलेले असतात त्या सिंपल शुगर असतात म्हणजे त्या इझिली अवेलेबल होतात ब्लडमध्ये गेल्यानंतर ब्लडची शुगर लेवल वाढते आणि त्या आरोग्यावर दुष्परिणाम करत असतात त्याच्यामुळे अशा शुगर्सचं सेवन न केलेलं बरं ज्या नैसर्गिक शुगर आहेत त्याच्यामध्ये देखील सिम्पल आणि कॉम्प्लेक्स असे प्रकार असतात सिंपल म्हणजे ज्या घेतल्या की रक्तातली शुगरची प्रमाण पातळी खूप वाढेल आणि कॉम्प्लेक्स म्हणजे त्या हळूहळू शुगर रिलीज करतात म्हणजे जे आपले धान्य असतात गहू बाजरी ज्वारी बारली ओट यातून हळूहळू शुगर रिलीज होते कॉम्प्लेक्स असल्यामुळे पण काही जे गोड पदार्थ असतात जसे काही फ्रूट ज्यूसेस काही गोड फ्रूट्स असतात त्यांच्यामधून शुगर ही खूप रॅपिडली रिलीज होते आणि असे फ्रुट्स आपण कमी खायचे असे पदार्थ देखील आपण कमी खायचे मिठाया चॉकलेट्स आईस्क्रीम्स लस्सी आपण ज्या वेगळ्या वेगळ्या स्वीट ड्रिंक्स घेतो भारतात हे खूप मिळतात गाड्यांवर आणि दुकानांमध्ये तर यांचा डायरेक्ट दुष्परिणाम होतो मित्रांनो ही शुगर रक्तात अशी शूट होते आणि हे घातक असतं डायबेटीसच नाही तर नॉर्मल लोकांना देखील हे घातक असते रोजचा चहामधला चमचा दोन चमचा शुगर ही सुद्धा डायरेक्ट सिंपल शुगर असते ही घातक असते ही आपल्याला अवॉइड करता आली तर आपण बघितली पाहिजे मित्रांनो आणि याशिवाय आपल्याला भाजीपाला सॅलड पण यातनं शुगर मिळतेच पण ती कॉम्प्लेक्स शुगर असते तर तीच चांगली शुगर असते आणि बाकीची जी मी आता जी डिस्क्राईब केली रेडीमेड मिळणारी ती घातक शुगर असते तर याच्याकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे प्रोटीनचा देखील पुरवठा जेवणासाठी महत्वाचा आहे प्रोटीनसाठी जे धान्य आहे त्यामध्ये थोडंफार प्रोटीन असतं कडधान्यामध्ये भरपूर प्रोटीन्स मिळतात याबरोबर आपल्याला दूध आणि दुग्धन्य पदार्थ पनीरसारखे सोयाबीन याच्यातून आपल्याला चांगलं प्रोटीन मिळतं आणि नॉन व्हेजिटेरियन सोर्सेस हे खूप महत्त्वाचे आहेत प्रोटीनसाठी अंडी मासे मटण चिकन इफ जे तुमच्या मान्यतेला आणि संस्कृतीला खाता येईल ते तुम्ही खाऊ शकता तर मित्रांनो हे जर आपण बॅलन्स जेवण घेतलं तर कोणालाही विटॅमिनच्या गोळ्या आणि सप्लिमेंट्स हे घेण्याची गरज नाही आय होप दिस इज हेल्पफुल